कुस्तीच्या माध्यमातून केवळ मोह सोलापूरचं नाव नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव देशभरात गाजवणारा सिकंदर शेख आज महाराष्ट्र केसरी झाला आहे. आणि महाराष्ट्र केसरीमध्ये झाल्यानंतर आपल्या जन्मगावी मोहळमध्ये तो आला आणि त्याचं हत्तीवरून मिरवणूक जी आहे ती काढून स्वागत करत आहे. सिकंदर शेख आपल्या सोबत आहेत. सिकंदर, खरं तर मागच्या वर्षी आपण ज्यावेळेस बोललो होतो त्यावेळेस वेगळ्या भावना होत्या, मात्र आता महाराष्ट्र केसरी झालेला आहात आणि हा क्षण आपल्याला अनुभवता येत आहे. हत्तीवरून मिरवणूक काढली जाते, काय नेमक्या भावना आहेत आता? मला तर माझ्या खरंच जन्मभूमीत मिरवणूक निघते आणि मी तर जन्मलोय, मी तर शिकलो आहे, मी तर सगळ्या खेळायला शिकलो आहे. त्या सगळे उभारलेत माझ्या की मला ह्यांनी मोठं केलं आहे की तू लढ, मी तुझ्या मागं आहे. मागं अण्णालदार असतील आमचे, मागं आमचे अजून भाऊसाहेब असतील, धोत्रे सर असतील, आमचे चुलते उभारले, चंद्रकांत काळे आहेत आमचे. यांचं तर काय सांगायला आता तर सगळ्यांना माहीतच आहे की ह्यांनीच मला मोठं केलं आहे. सगळ्याच गोष्टी म्हणजे पहलवानकी क्षेत्रात मला घालायचं आणि मी मोठं होणं म्हणजे कारण फक्त रमेशजी भारसकर हेच नाव असणार आहे. आणि आज आनंद होत आहे, महाराष्ट्र केसरीची गदा झालेली आहे. पुढे काय लक्ष असणार आहे? हिंद केसरीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत, ऑलिम्पिक असणार आहेत, त्यासाठी कसे असणार आहे? मी काय बाकी जर काय सांगू शकत नाही की मी ऑलिम्पिकला खेळेन आणि मी मेडल आणेन, ही करेन ती करेन. मी मला माहिती आहे की 92 kgs आहे आणि माझी पुढल्या महिन्यात ट्रायल आहे, हिंद केसरी स्पर्धा पण आहेत पुढल्या महिन्यात. मी नक्कीच ट्राय करेन, मी बाहेर देशात खेळायचा, बाहेर देशात मेडल आणायचा, ते सगळं ट्राय मी नक्कीच करेन. पण मी पुढच्या महिन्यात बसून ते सगळं चालू करणार आहे. पण मला वाटतं पुढल्या महिन्यात 14 ते 20 या दरम्यान हिंदकीचे स्पर्धा आहेत, मी त्यात उतरतो या तेव्हा आपण नक्कीच पाहूया. सिकंदर, खरं जसं तुम्ही वर्षभर तयारी केली, आयुष्यभर तयारी करून आता महाराष्ट्र केसरीला आहेत, अशी एक स्पर्धा भारत संघ खेळतोय. आज वर्ल्ड कपचा अंतिम सामना आहे, सामना पण पाहणार आहात का आणि कशा शुभेच्छा असणार भारतीय संघाला? भारतीय संघाला फक्त माझ्याकडून एवढ्या शुभेच्छा आहेत की तुम्ही छान खेळा, आपण भारत देशाचे नाक आहे आणि माझ्याकडून खरंच खूप खूप शुभेच्छा असणार आहेत तुम्हाला. सिकंदरचे वडील देखील आपल्यासोबत, खरं तर ते पहलवान आहेत. मागच्या वर्षी आपण बोललो होतो त्यावेळेस डोळ्यात अश्रू होते, आज मात्र आनंद अश्रू आहेत कारण हत्तीवरनं मिरवणूक निघते मुलाची. काय आनंद भावना आहेत आता? काय खुशीमध्ये आहे सगळं. मोळ शहरामध्ये सिकंदरची मिरवणूक रमेशजी भारसकर काढत आहे आणि युट्यूबवर पहिले बोलले होते ती तसं तोललं म्हणजे हत्या आणणार म्हणलं का आणणारच आणि आणून मिरवणुकी काढायची चालू आहे आमची. मोळ तालुक्याची सगळ्या बंधूंना सगळ्यांनी यावं की सिकंदरला लाडका पलावणं आहे. सिकंदर तुमच्या मनामनात सगळ्याच्या ई झालेला आहे तर गरिबाईच्या ह्याला सगळ्यांनी येऊन भेट द्यावं सिकंदरला, शुभेच्छा द्यावं. पहिल्यान, खरं तर एका काळात आपण हमाली केलेली आहे, पोते उचलले होते, आज महाराष्ट्र केसरीची गदा त्याच खांद्यावरती मिळते, किती हा आनंद आहे. अहो या महाराष्ट्र केसरी गद्या पाय लय म्हणजे आम्ही लय भुखसला होता पण आमची आशा पूर्ण केली सिकंदरनं. रमेश पारसकरची बी आशा पूर्ण केली, वस्ताची पूर्ण केली आशा की आम्हाला सगळं मिळलं आहे, सगळं मिळलं आहे पण एवढी महाराष्ट्राची गदा मिळावं ही आमची आशा होती आणि आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आता. रमेश बारसकर आहेत, खरं तर मोळच्या प्रथम नगराध्यक्ष म्हणून तुमची ओळख आहे. जसं मी म्हणालो की याच खांद्यावरती त्यांनी पोते उचलले आणि याच खांद्यावरती आता महाराष्ट्र केसरीची गदा आहे, त्यांना जेवढा आनंद तितकाच मोळकरांनाही आनंद आहे. नक्कीच, जेवढा रशीदला आनंद आहे त्याच्यापेक्षा सुतभर आम्हाला थोडा जास्त आनंद आहे. याच्यासाठी आनंद आहे की आम्ही रशीद शेखची गरिबी बघितलेली आहे. त्याचे वडील हसवल घेऊन येत होते, गावागावात फिरत होते, भटक्या विमुक्त म्हणजे भटकत होते. त्याच पद्धतीनं रशीद शेखने देखील हमाली करून आपला मुलगा सिकंदर शेख याला महाराष्ट्र केसरी करण्याचा मान मिळवून या तालुक्याला दिल्याबद्दल आम्हाला मनापासून खऱ्या अर्थानं आनंद होतो. अतिवरण आज मिळवणूक करते कशा पद्धतीनं आयोजन? या ठिकाणी मला मनापासून आनंद होतो आहे की सिकंदर शेख जर महाराष्ट्र केसरी झाला तर सिकंदर शेखची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येईल असं मी सांगितलं होतं. आज तो क्षण या ठिकाणी आलेला आहे. सिकंदर शेख एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.